जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रपतीची निवडणूक दोन हजार बावीस या संदर्भात कारण मोस्ट इम्पॉर्टंट विषय आहे सध्या चर्चेबल विषय आहे शिवाय राष्ट्रपतीची निवडणूक पार झालेली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारताचे पंधरावे राष्ट्रपती म्हणून आपले आदिवासी समाजाचे महिला उमेदवार निवडून आलेले आहेत तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया काय असते राष्ट्रपतीचा स्थान कोणता असतो त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो सर्वांचं मी धन्यवाद सांगेन कारण पोलीस भरतीची आपण बॅच चालू केलेली आहे पूर्णपणे मोफत लेक्चर चालू केलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी त्यांना रिस्पॉन्स चांगला देत आहेत जवळपास दोन ते तीन दिवसामध्ये पाचशे ते हजार विद्यार्थी जॉईंट झालेले आहेत आणि जर तुम्हाला पण पोलीस भरतीची पूर्णपणे मोफत तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ची लिंक देण्यात आलेली आहे ते व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या आणि पोलीस भरतीची फ्रीमध्ये तयारी करून घ्या चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण मित्रांनो थोडक्यात आणि पटकन सांगणार आहे जास्त वेळ घेणार नाही तुमचा तर बघा सध्या भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक दोन हजार बावीस चालू आहे ओके आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत रामनाथ कोविंद हे सध्याचे राष्ट्रपती आहेत चौदावे आता निवडणूक पार पडल्या जवळपास आणि एचे पंधरावे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतील किंवा यांची निवड झालेली आहे निश्चित झालेले द्रौपदी मुर्म यांची आणि त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणार याच्या अगोदर प्रतिभाताई पाटील आपल्या महाराष्ट्र जिल्ह्याच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला त्या आहेत आणि या दुसऱ्या महिल्या आहेत शिवाय पहिल्यांदा आदिवासी समाजातील एक महिला उमेदवार ही भारताचे राष्ट्रपती होणार आहे तर भारताचे सर्वोच्च पद जे काय असेल भारतातला सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती आणि त्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची दुसऱ्या महिला म्हणून निवड होणार आहे फिक्स झालेला आहे निश्चित झालेला आहे तर पहा मित्रांनो ऍक्च्युली जे राष्ट्रपती आहेत त्याच्या संदर्भात संविधानामधील भाग पाच आणि प्रकरण एक कलम बावन ते बासष्ट बघा तरतूद कशा पद्धतीने दिलेली आहे भारताच्या राष्ट्रपतीची तर संविधानातील भाग पाच प्रकरण एक कलम बावन ते बासष्ट नुसार राष्ट्रपतीची निवड होते राष्ट्रपतीची निवड कशा पद्धतीने होते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ॲक्च्युली परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर इम्पॉर्टंट आहेच शिवाय आपण एक भारताचे नागरिक आहोत आणि आपण भारताच्या नागरिक असल्यामुळे आपल्याला आपल्या देशाचा राजकारभार माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे भविष्यामध्ये जर तुम्हाला याबद्दल नॉलेज असेल तर तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला खूप उपयोगी होणार आहे त्यामुळे नॉलेज पाहिजे आता राष्ट्रपतीची निवड कोण करतं तर राष्ट्रपतीची निवड आपण सर्वसामान्य व्यक्ती करतात का वोटिंग कशा पद्धतीने होते तर असं काही नाहीये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त दोन भागात निवडणूक होते एक म्हणजे भारताचे लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये निवडून दिलेले जे काही सदस्य असतात हे सदस्य राष्ट्रपतीसाठी वोटिंग करतात त्याच्यानंतर प्रत्येक राज्यातील विधानसभा हे राष्ट्रपतीसाठी वोटिंग करत असते विधानसभा विधान परिषद नाही हे पॉइंट महत्वाचं आहे म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त तीनच भाग भाग घेतात एक म्हणजे लोकसभा दुसरी म्हणजे राज्यसभा आणि तिसरं म्हणजे प्रत्येक राज्याची विधानसभा आता लोकसभा आणि राज्यसभा हे कुठं आहे तर केंद्र शासनामध्ये आहे भारतीय संसद संसद कशा पद्धतीने तयार होते तर संसद तयार होते राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धत आहे आपल्या देशामध्ये राजेशाही पद्धत नाही त्यामुळे राष्ट्रपतीची पण थेट निवडणूक होते परंतु थेट निवडणूक कोण करतं तर लोकसभातले सदस्य राज्यसभातले सदस्य आणि विधानसभेतले सदस्य विधान परिषदा नाही प्रत्येक राज्यात जेवढ्या विधानसभा आहेत त्या विधानसभेतले सदस्य म्हणजे आमदार लोक वोटिंग करतात ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी सर्वसाधारण उमेदवार वोटिंग करत नाही ओके तर राष्ट्रपतीचे अधिकार पण आपण जाणून घेणार आहोत कोणकोणते अधिकार आहेत त्यापूर्वी आपण पहिले यांचं समजून घेऊया की कशा पद्धतीने निवडणूक होते ते ओके तर पहा राष्ट्रपती जर तुम्हाला व्हायचं असेल कोणताही व्यक्ती भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो तो भारताचा रहिवासी असला पाहिजे कंपल्सरी तो भारताचाच व्यक्ती पाहिजे तर भारताचं सर्वोच्च पद जर आपण त्या व्यक्तीला देतोय तर तो सर्वोच्च पद भारताचाच व्यक्ती असला पाहिजे ना का बाहेरच्या ना देणार तर नाही तर बघा ज्याचं वय पस्तीस वर्ष कंप्लीट आहे असे उमेदवार याच्यासाठी अप्लाय करू शकतात फॉर्म भरू शकतात आणि ते निवडणुकीसाठी पात्र असू शकतात ज्याचं वय पस्तीसपेक्षा जास्त आहे एंडचं काही वयच नाही आहे आपल्या देशामध्ये कोणत्याही याच्यामध्ये लोकसभा घ्या विधानसभा घ्या राज्यसभा घ्या काही घ्या त्याच्यामध्ये वयाचा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त पहिली अट कम्प्लीट केली पाहिजे तर पहिली अट कोणती आहे त्याचं वय पस्तीस वर्ष कंप्लीट पाहिजे आता बघा राष्ट्रपतीची निवड कशा पद्धतीने होते तर कलम चोपन्न ए आणि चौपन्न बी हे राष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भातले कलम आहेत लक्षात ठेवा कलम चौपन्न ए आणि चौपन बी हे कशा संदर्भात आहे तर राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे कलम चोपन्न ए नुसार संसदेच्या दोन्ही सभागृह संसदेच्या दोन्ही सभागृह कोणकोणते तर लोकसभा आणि राज्यसभा कोणकोणते लोकसभा आणि राज्यसभा मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यानंतर घटक राज्याचे विधानसभा आणि विधानसभा सदस्य चोपन बी नुसार प्रत्येक राज्य राज्यात प्रत्येक राज्यामधील म्हणजे आपले राज्य आहेत एकंदरीत अठ्ठावीस घटक राज्य आहेत त्या प्रत्येक घटक राज्यामधील विधानसभेतली सदस्य यासाठी निवडणुकीमध्ये भाग घेतात घटक राज्य याच्यामध्ये लक्षात ठेवा केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभा नाही चालत किंवा विधान परिषद पण नाही चालत तर यामध्ये फक्त घटक राज्य लक्षात ठेवा फक्त घटक राज्य आणि विधानसभामधील घटक घटक राज्यामधील विधानसभातले सदस्य फक्त याच्यासाठी वोटिंग करतात केंद्रशासित प्रदेशाचे वोटिंग करत नाही इथं लक्षात ठेवा त्याच्यानंतर घटक राज्याचे मूल्य जर एकूण मत जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने असणार समजा आता घटक राज्य म्हणजे प्रत्येक राज्याचं मूल्य कसं असतं ते आपण एक फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युलाने ते एकूण मूल्य पकडले जातात किंवा एकूण मतं पकडले जातात तर फॉर्म्युला काय संबंधित राज्याची लोकसंख्या ज्या प्रत्येक राज्याचं मताचं मूल्य काढलं जातं तर प्रत्येक राज्यातली जेवढी लोकसंख्या आहे ती लोकसंख्यावरती ठेवायची छेदामध्ये राज्य विधानसभामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढे सदस्य छेदामध्ये येणार म्हणजे वरती लोकसंख्या खाली विधानसभेमधले जेवढे सदस्य असतील तेवढे सदस्य आणि गुणिले एक छेद शंभर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युलानुसार राष्ट्रपतीची मताचे मूल्य केले जातात घटक राज्यासाठी आता याच्यामध्ये लोकसभेसाठी वेगळा प्रकार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर पहा आपण पाहिलं पहिले की जे विधानसभा असेल त्याचे मूल्य कशा पद्धतीने पकडले जातात आता संसद आणि संसदेचे जे काही सदस्य असतात यांचे मूल्य कशा पद्धतीने पकडले जातं ते पण मी थोडक्यात सांगतो तर पहा सर्व राज्यातील विधानसभा सदस्यांचा संख्यांची बेरीज म्हणजे राज्यामध्ये जेवढे पण विधानसभा सदस्य संख्या असतील त्यांची टोटल बेरीज होणार आणि छेदामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यातील निर्वाचित सदस्य संख्या जे लोकसभा आणि राज्यसभामध्ये निर्वाचित सदस्य संख्या असतील भागिरे हे संख्या असणार आणि वरती छे अंशामध्ये सर्व राज्यातील विधानसभा सदस्यांच्या संख्यांची बेरीज अशा पद्धतीने एकूण मूल्य काढले जातात म्हणजे हे संसदेचे मूल्य काढले जातात आणि विधानसभेचे मूल्य काढले जातात आणि अशा पद्धतीने टोटल बेरीज केली जाते टोटल बेरीज करून हे टोटल मतं होतात आणि यापैकी कोणता कोणता आमदार असेल किंवा खासदार असेल त्यांनी कोणत्या व्यक्तीला वोटिंग केलं त्याला किती वोट मिळाले किती एकूण मतं मिळाले हे बेरीज टोटल काढली जाते आणि टोटल काढून झाल्यानंतर सर्व काही मग त्याच्यानंतर ज्याला सर्वात जास्त मतं भेटली असतील तो राष्ट्रपती निवडून येतो आता जर आपण बघितलं एकंदरीत दोन हजार एकोणावीसला ला जे काय हे झाली होती आपली निवडणूक लोकसभेची राज्यसभेची जर जा चालूच असतात तर यामध्ये जवळपास राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी सातशे शहात्तर खासदार सातशे शहात्तर खासदार खासदार सातशे शहात्तर खासदार पूर्ण संपूर्ण भारतामध्ये लोकसभा आणि विधान लोकसभा आणि राज्यसभा मिळून सातशे शहात्तर खासदार आहेत तर आमदारांची संख्या जवळपास चार हजार एकशे वीस आहे चार हजार चार हजार एकशे वीस आमदार हे संपूर्ण राज्याचे संपूर्ण राज्याचे आमदार किती आहेत चार हजार एकशे वीस आणि खासदार किती आहे सातशे शहात्तर आता ह्या यामध्ये बघा यामध्ये आता जर आपण विचार केलं सातशे शहात्तर खासदार आहेत लोकसभेमध्ये टोटल खासदार किती असतात तर पाचशे पन्नास असतात ओके पाचशे पन्नास लोकसभेमध्ये पाचशे बावन इंडियन पकडून आणि राज्यसभेमध्ये किती खासदार असतात तर राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास असतात असे जवळपास सातशे पन्नास बावन्न होतात परंतु सातशे शहात्तर खासदार बाकीचे सर्व पकडून ॲड केले जातात त्याच्यानंतर टोटल प्रत्येक राज्यामध्ये एकूण आमदार किती आहे तर प्रत्येक राज्यामध्ये सगळ्यांचं जर मिळवलं तर चार हजार एकशे वीस हे जे खासदार आहेत आणि हे जे आमदार आहेत हे वोटिंग करण्यासाठी पात्र असतात यामध्ये काही अपत्र असतात काही जेलमध्ये असतात काही त्याच्यावरती कारवाई झालेली असते आता पाचशे पन्नास जागा आहेत पूर्ण भा, भारतामध्ये पण पाचशे बावन्न थोडी भरले जातात कमी जास्त भरले जातात कमी जास्त संख्या होत असते यांच्यामध्ये थोडाफार कमी बदल होतो याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो सध्याच्या कंडिशनला फक्त सांगायचं तात्पर्य आहे की अशा पद्धतीने वोटिंग असतं आणि जर आपण एकूण संख्या काढली मूल्य तर यांचं जवळपास दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार आणि आठशे ब्याऐंशी इतके मते होतात आठशे ब्याऐंशी एकूण मतं म्हणजे टोटल यांची जर आपण हिजब केलं तर एवढ्या पद्धतीने मते होतात आणि हे जे दहा हजार अठ्या दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे ब्या बा ब्याऐंशी मतं आहेत यापैकी जे सदस्य याच्यासाठी अप्लिकेशन केलेले असतात त्यांना मतं विभ विभागून दिले जातात जसं खासदारांनी वोटिंग केली त्या पद्धतीने सध्या तर हे फिक्स झालेले आहे द्रौपदी मुर्म भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती होणार आहेत हे फिक्स झालेले फक्त आपण मूल्य काढलं की कशा पद्धतीने कशा पद्धतीने राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मिळून आणि विधानसभेचे सदस्य मिळून राष्ट्रपतीची निवडणूक करतात तर सर्वसामान्य व्यक्ती किंवा आपण राष्ट्रपतीची निवडणूक करत नाही वोटिंगमध्ये भाग घेत नाही आपण आपन निवडून दिलेले सदस्य याच्यासाठी वोटिंग करत असतात ओके झालं समजलं फक्त वोटिंगचा प्रकार समजला आता आपण घेऊया रा द्रौपदी मुर्मू हे बीजेपीचे व्यक्ती आहेत कारण कसं आहे भारतामध्ये सध्या सत्ता कोणाची बीजेपीची एनडीएची सत्ता आहे आणि त्या एनडीएचेच उमेदवार ह्या द्रौपदी मुर्मू आहेत ऍक्च्युली भारताचा राष्ट्रपती याचा पद काय असतो तर हा फक्त नामधारी प्रमुख असतो आणि एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला तो पद दिला जातो भारताचा प्रथम नागरिक म्हणून आणि जे काही देशाचा कारभार चालतो तो सर्व कारभार राष्ट्रपतीच्या नावानेच चालतो कुठेही परराष्ट्र व्यवहार असेल देशामध्ये आणीबाणी लावायची असेल काही काही असेल तर सर्वच सर्व कोणाच्या अंडरमध्ये चालतात राष्ट्रपतीच्या नावानेच चालतो परंतु कार्यकारी मंडळ म्हणजे प्रॉपर जे काम करणारे लोक असतात ते लोक असतात पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोण असतात पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ तेच देशाविषयी डिसिजन घेऊ शकतात प्रत्येक गोष्टीमध्ये ते निर्णय घेतात आणि पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो त्यांना तो मान्य करावाच लागतो जरी समजा एखादा विधेयक राष्ट्रपतीकडे गेला राष्ट्रपतीला नाही आवडलं समजा एक्झाम्पल सांगतो राष्ट्रपतीला नाही आवडलं तर तो काय करू शकतो परत एकदा तुम्ही परत विचार करा याच्यावरती वगैरे म्हणून एक दुरुस्तीसाठी परत त्यांच्याकडे पाठवू शकतो राष्ट्रपती तेवढा अधिकार राष्ट्रपतीला आहे परंतु जर तो विधेयक दुसऱ्यांदा गेला आणि तो विधेयक काही बदल करून किंवा जसेच्या तसे जर राष्ट्रपतीकडे परत पाठवला तर राष्ट्रपतीला ते मान्य करावंच लागतं कंपल्सरी राष्ट्रपतीला ते मान्य करावंच लागतं तर अशा पद्धतीने आहे आपला भारताचा राष्ट्रपती आणि भारताचा जो काही राष्ट्रपती आहे हा राष्ट्रपती इंग्लंडच्या राजाप्रमाणे आहे इंग्लंडमध्ये काय पद्धत चालू आहे राजेशाही पद्धत चालू आहे इंग्लंडचा राज्य नामधारी प्रमुख असतो आणि सगळं कारभार इंग्लंडच्या नावाने इंग्लंडच्या राजाच्या नावाने चालतो परंतु त्यामध्ये वंश परंपरेगत असतात त्यामध्ये राजेशाही पद्धत तसं आपल्या देशामध्ये दे वंश परंपरेगत तर नाही निवडून दिले जातात आणि राष्ट्रपतींना निवडून दिले जातात आपल्यामध्ये आणि ते फक्त यांचा कार्यकाल महत्वाचा काय यांचा कार्यकाल जो असतो राष्ट्रपतीसाठी पाच वर्षाचा कार्यकाल असतो यांचा किती वर्षाचा पाच वर्षाचा कार्यकाल असतो आणि राष्ट्रपती पदासाठी तुम्ही किती पण वेळा निवडणूक लढू शकतात काय अडचण नाही आहे समजा पहिले पाच टर्म कम्प्लीट झाले तर परत पाच टर्म पहिले परत निवडणुकीला तुम्ही उभे राहू शकतात अशा पद्धतीने उभे राहू शकतात काही प्रॉब्लेम नाही किती पण वेळा निवडणूक लढू शकतात त्याच्यानंतर दुसरा आपल्याला याच्यावरती प्रश्न काय विचारले जातात तर हे झालं आताचा राष्ट्रपती सर्वात पहिले भारताचे राष्ट्रपती कोण होते तर सर्वात पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद कोण होते राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते आणि हे सलग दोन वेळा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती होते म्हणजे एका पाठोपाठ एक पहिल्यांदा निवडून आले एकोणीसशे बावन्न मध्ये एकोणीसशे पन्नास मध्ये निवडून आले परत एकोणीसशे बा बासष्ट पर्यंत ते राष्ट्रपती राहते म्हणजे सलग दहा वर्ष त्यांनी राष्ट्रपती पद भूसवलेलं आहे कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले भारताचे राष्ट्रपती होते त्याच्यानंतर भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचा शपथ शपथ काय शपथ कोण देतो तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायाधीश हे राष्ट्रपती यांना शपथ विधी म्हणजे शपथ कोण देतं तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात आणि राष्ट्रपतींचा एकंदरीत सॅलरी किती असते पगार हे पण आपल्याला माहित पाहिजे तर राष्ट्रपतींना सध्या पगार आहेत पाच लाख रुपये किती पगार आहे सध्या पाच लाख रुपये पगार आहे याच्या अगोदर काहीतरी मला वाटतं दीड का साडेतीन लाख रुपये पगार होता आता वाढवलेला आहे आता किती पगार आहे राष्ट्रपतीसाठी पाच लाख रुपये पगार आहे आणि हे पगार त्यांना भारताच्या एकत्रित संचित निधीमधून दिले जातात तर बघा राष्ट्रपतींना पदावरून दूर काढता येतं का हा मोठा प्रश्न आहे राष्ट्रपतींना पदावरून दूर काढता येतं का तर बघा राष्ट्रपतींना पदावरून दूर काढता येतात त्याच्यासाठी त्याच्यासाठी आरोप करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागतो लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तर त्याच्यावरती आरोप करू शकतात पण शक्यतो आतापर्यंत महाविभोगची क्रिया राष्ट्रपतीवरती घडलेली नाहीये ओके त्याच्यानंतर अजून बघा महत्वाचं काय पॉइंट सांगतो मी तुम्हाला राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो राजीनामा राजीनामा तर राष्ट्रपती आपला राजीनामा देतो उपराष्ट्रपतीला कोणाला राजीनामा देतो उपराष्ट्रपतीला लक्षात ठेवा शपथ कोण देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राजीनामा कोणाकडे देतात तर उपराष्ट्रपतीकडे देतात आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीला राजीनामा देतात कार्यकाल पाच वर्षासाठी असतो ओके राष्ट्रपती पदासाठी पगार पाच लाख रुपये पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सहक दोन वेळा अजून याच्यातले काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला मी सांगतो राष्ट्रपती हे भारताचे नामधारी प्रमुख असतात मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं कारभार कोण करतं तर सगळं कारभार करतात भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांना फक्त नामधिरी नामधारी प्रमुख असतात त्याच्यानंतर भारताचे पहिले नागरिक पहिले नागरिक म्हणून राष्ट्रपती ओळखले जातात भारताचे पहिले नागरिक त्याच्यानंतर तिन्ही सैन्यदल भूदल वायुदल आणि म्हणजे तर भूदल हवाई दल आणि नौदल हे जे काय आपल्या संरक्षणाच्या तीन विभाग आहेत इंडियन आर्मी फोर्स आणि नेव्ही या तिन्हींचे कमांडर म्हणून राष्ट्रपती असतो म्हणजे राष्ट्रपतीच संपूर्ण एखाद्या देशाबरोबर युद्ध करायचं किंवा एका दे देशाने कि एकाच्या देशाने एका देशा हमला केला असेल त्यावेळेस युद्ध घोषित करायचं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करायची हे सगळं काम राष्ट्रपती करत असतो परंतु हे सगळं काम करत असताना पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक केलेला आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर राष्ट्रपती संपूर्ण शासकीय कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो मग सांगितलं मी तुम्हाला त्याच्यानंतर राष्ट्रपती कोणकोणत्या व्यक्तीचा नेमणुका करतात तर बघा पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळाचा नेमणुका करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे त्याच्यानंतर भारताचे महालेखापाल यांना राष्ट्र यांना नेमणुका करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे त्याच्यानंतर भारताचे महान्यायवादी यांना देखील यांना देखील नेमणुका करायचा अधिकार राष्ट्रपतींना आहे त्याच्यानंतर वित्त आयोग लोकपाल निर्वाचित आयोग भाषा आयोग घटक राज्याचे राज्यपाल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे चीफ कमिशनर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्याच्यानंतर दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते तर बघा अशा पद्धतीने राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती हे पद भारतातील सर्वोच्च पद आहे तर बघा आपल्याला जास्त काय याच्यावरती प्रश्न विचारले जात नाही पण जेवढे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात मी तुम्हाला बोललेलं आहे तर द्रौपदी मुर्मू हे आता दुसऱ्यांदा भारताचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील त्यांचा कार्यकाल पाच वर्षासाठी राहील अशा पद्धतीने हे भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक होते तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा जास्त मध्ये मी घेतलेला नाहीये फक्त पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून याच्यावरती जे काही पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या संदर्भातच हा लेक्चर घेण्यात आलेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद